स्वयंसिद्ध आयुर्वेद, स्वयंसिद्धची किमी आभारी, सर्वच आजारांवर गुणकारी, आम्लपित्त, मूळव्याध, भगेंदर, डायबिटीस, वजन कमी करणं, वेदना कमी करणं, मुतखडा, रक्तशुद्धीकरण, मणक्यांचे विकार, रोगप्रतिकार शक्ती वाढवणं, त्वचा विकार, याचबरोबर इतरही आजारांवर प्रभावी गुणकारी औषधे. संपर्क स्वयंसिद्ध आयुर्वेद, शिवाळी कॉम्प्लेक्स, मनोज सर्व्हिस स्टेशन जवळ, संगमनेर. 97 67 69 59 59. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक गावातील महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण झाली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भागांमध्ये सर्वाधिक पाऊस होतो, मात्र पाणीसाठा करण्यासाठी या भागांमध्ये बंधारे नसल्यामुळं या ठिकाणच्या नागरिकांची उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी वणवण होते. तर याच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा या गावात काही भागामध्ये घर तिथे पाण्याचे नळ पोहोचले खरे, मात्र वडपाडासारख्या पाड्यावर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागतीये. अगदी 4 वर्षांच्या मुलींनाही पाणी आणल्याशिवाय पर्याय नाही. ठाणापाडा गावातील ग्रामपंचायत असो किंवा या भागातील अनेक ग्रामपंचायती, महिलांच्या डोक्यावरचा पिण्याच्या पाण्याचा हंडा काही खाली येताना दिसत नाहीये. म्हणजे एकीकडं पावसाळ्यामध्ये धुवाधार पाऊस, सर्वाधिक पावसाची नोंद या ठिकाणी होत असते, मात्र उन्हाळ्यात या ठिकाणी पिण्यासाठी पाणी नसतं. ठाणापाडा ग्रामपंचायत अंतर्गत पिण्याच्या पाण्यासाठी इतर स्रोत तयार करण्यात आले, त्याकडेही ठाणापाडा ग्रामपंचायतनं पाठ फिरवली आहे. या पर्यायी स्रोतांची भयानक दुरावस्था झाली आहे, त्यामुळं वडपाडासारख्या अनेक पाड्यांतील महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होतीय. आमच्या गावामध्ये पाण्याची दरवर्षी पाण्याची टंचाई राहते, आणि ग्रामपंचायतला अर्ज टाकला तरी पण ते पण हे करत नाही, त्याच्यावर लक्ष देत नाही. आम्हाला पाणी पाहिजे इथं, कारण दरवर्षी कितीतरी बाकी गावांना पाणी पण ह्या गाव आमच्या गावात पाणीच नाही राहत, लांबून वाहायला लागतं हे पाणी. ग्रामपंचायतमध्ये अर्ज टाकला तरी पाण्याची हे नाही. आम्हाला रात्री उठायला लागतं 12 वाजता, काही असा कामाला येऊन आला का भंगेल राहिला तरी हांडे विसरून पाण्याला जायला लागतं. तर रात्री हापसण नाही होत तर आम्हाला ह्या हापसाने सुधरवून पाण्याची सोय करून दे. ज्या वेळेस ग्रामपंचायत का अर्ज जातो किंवा तुम्ही स्वतः बोलायला जाता त्यावेळेस ग्रामपंचायत काय काय उत्तर देते? नळाला पाणीच नाही येत, 8 15 महिन्यातून एक बार येते. आपल्याला पाणी रोजचा लागते. आता आमची लहान पावसाळ्यात तरी पाणी नाही. ठाणापाडा गावच्या जवळ असलेला तलाव पिण्याच्या पाण्यासाठी सरकारी योजनेतून तयार करण्यात आला, मात्र ठाणापाडा ग्रामपंचायतीच्या वतीनं या तलावाची कोणतीही स्वच्छता केली गेली नाही, त्यामुळं तलावात पाणी असून देखील त्या ठिकाणच्या नागरिकांना आणि महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागतीय. कोट्यावधी रुपयांची ही योजना असून नागरिकांना त्याचा कवडीचाही आधार नाहीये, तरी ग्रामपंचायतीनं याकडे वेळेवर लक्ष देऊन पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची पायपीट थांबवावी अशी मागणी आता महिला वर्ग करू लागलाय. पांडुरंग खर्डे, सी न्यूज, मराठी, त्र्यंबकेश्वर.